माहिती देण्यासाठी मी सीमा मॅडमांना मंचावर आमंत्रित करते. न्यायाचं सागर म्हणजे शाळा. न्यायाचं सागर म्हणजे शाळा. संस्काराचा वेळ झाला म्हणजे शाळा. व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा. मौज मस्तीचा वेगळा स्थान म्हणजे शाळा. प्रगती प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा. शिक्षकांच्या हातातली छडी म्हणजे शाळा. उत्तम जगाकडे पाहणारी म्हणजे एक शाळा. उरात साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे शाळा. उरात साठवलेली असंख्य स्वप्ने म्हणजे शाळा. आयुष्याच्या वळणावर वळ शिकणं म्हणजे शाळा. अशी माझी शाळा, अशी माझी शाळा. सर्वप्रथम आजच्या या शुभ दिनाचे औचित्य साधन उपस्थित असणार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आणि त्यांचे पालक म्हणून एक उत्तम असं घनिष्ठ नाता या शाळेची त्यांनी निर्माण केलेले आहे अशा सर्व पालकांचे त्याचबरोबर संस्थेच्या प्राचार्या आणि संस्थेचे चेअरमन माझे सर्वजी गोरा सर तसेच उपस्थितपणे पाहुणे या सर्वांना मी आजच्या शुभ दिनाचे औचित्य साधून शाळेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा देतो. शाळा हे समाज आणि समाजाला स्वतःविषयी जागरूक निर्माण करून एक आदर्श बनवण्याचे एक माध्यम मानलं जातं. शाळेपासूनच आपले प्रारंभिक प्राथमिक शिक्षण सुरू होते आणि म्हणूनच शाळा हे माध्यमाचा किंवा शिक्षणाचा एक मूळ पाया मानला जातो. आयुष्याचे जडणघडण एकच होते आणि ती आपल्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी असते. शाळा हे एक माध्यम आहे जिथे व्यक्तिमत्वाचा खरा विकास किंवा पक्कम पाया या ठिकाणी मानला जातो आणि जिथे मुलांना नवनवीन शिक्षण नवनवीन ज्ञान दिले जाते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केला जात असतो. काही माणसे ही ध्येयाने वेळी असतात किंवा काही ध्येय प्रेरित असतात. अशा अफाट ज्ञान साधनेचे उपासक असणारे व ध्येयप्रेरित असणारे गोरा सेंटर स्कूलचे चेअरमन माननीय सूर्यजी गोरा सर यांनी दिनांक 14 जून 2009 मध्ये या ज्ञानाचे एक छोटेसे रोपे त्यांनी लावले. त्या ज्ञानाने त्या ठिकाणी उज्ज्वल ज्ञानदानाचा सर्वांगीण विकास कौशल्याचं खत पाणी घालत आज हे रोपे एका मोठ्या वटवृक्षामध्ये बहरताना आपल्याला दिसून येत आहे. ज्यातून आपल्याला सदैव ज्ञानाने ज्ञान साधनेने चमकणारे आणि उज्ज्वल यशस्वीने संपन्न असे बहरणारे विद्यार्थी फळरूपाने आपल्याला बहरताना दिसत आहे. आजच्या या शाळेच्या संदर्भात सांगायचे म्हणजे या चर्चित्याचे साधून आपण या ठिकाणी आजचा हा शाळेचा 15वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या शाळेच्या संदर्भात सांगायचे म्हणजे या शाळेचे काही खासियत आहे आणि त्यामध्ये स्वतः चेअरमन सर माननीय श्रीमती गोरा सर यांनी ही शाळा स्थापन करण्यामागे स्वतःची काही उद्दिष्टे त्यांनी ठरवलेली होती आणि ती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ते स्वतः त्यांनी ज्ञानाचे उपासक असल्याने गोरा सर स्वतः एक ज्ञानाचे उपासक असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशी एक शाळा आपल्या गावात असावी. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च दर्जाचे शिक्षण ज्ञान आधुनिक तंत्र शिक्षण त्यांना मिळावे या भूमिकेतून त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक असा कौशल्यपूर्ण विकास ज्ञानाच्या माध्यमातून व्हावा आणि या सर्वांच्या अंतर्गत अद्ययावत असं ज्ञान या ग्रामीण भागातील आपल्या गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावं या ध्येयाने प्रेरित होऊन शाळांनी हे शाळेचं चीज रोपण गोरा सेंटर स्कूल या नावाने केले आणि म्हणूनच काही म्हणतात की ध्येयवटी माणसंही सदैव ध्येयाच्या उद्दिष्टाशी सदैव निगडीत असतात आणि ते पोटीसाठी सदैव प्रयत्नही करत असतात आणि या उद्दिष्टाने प्रेरित होऊन श्रीमती गोरा सर यांनी ते ध्येय आपल्या मनात ठेवलेलं आहे आणि त्याचंच रूपांतर आज गोरा सेंटर स्कूल ही एक शाळा न ठरता या शाळेचे वटवृक्ष म्हणून आज त्याची ही शाखा म्हणून अंबडलेल्या शहरामध्ये सुद्धा एक रेसिडेन्शियल स्कूल या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ही शाळेसाठी आणि सर्व बिझनेस फॅमिलीसाठी एक अभिमानाची गोष्टच म्हटली जाईल. या शाळेचे ब्रीज सुद्धा बघा किती अभिमान सरांनी या ठिकाणी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ठरवलेलं आहे. कोणतीही संस्था स्थापन होत असताना तिचं उद्दिष्ट ठरवलं जात असतं किंवा तिचं ब्रीज हे ठरवलं जात असतं. म्हणून गोरा सर यांनी या ठिकाणी या शाळेचं जे उद्दिष्ट किंवा ब्रीज वाक्य ठरवलं आहे ते म्हणजे कमसमोर ज्योती जमलं.
याचा साधा अर्थ जरी आपण मनात घ्यायचा म्हटला की तमसा या ज्योतिर्गमय, तम म्हणजे अंधार आणि ज्योतिर्गमय गमय म्हणजे व्याख्याने नष्ट करणारा, तर अंधारातून उजेडाकडे नेणारा, निराकर प्रकाशाकडे नेणारा असा त्याचा अर्थ होत असतो। आणि खरंच या ठिकाणी या उद्दिष्टाने प्रेरित होत, या ध्येयाने प्रेरित होत आणि हे भीत वाक्य खऱ्या अर्थाने सापडण्याच्या मार्गावर नेत असताना सरांनी जे उद्दिष्ट हे तमसेवा ज्योतिर्गमय या रूपाने या ठिकाणी साध्य करून म्हणत आहे। आणि म्हणूनच जर आपण या ठिकाणी उद्देशाने प्रेरित होऊन त्यासाठी उच्च दर्जाचं शिक्षण आणि योग्य असं ग्रामीण विकास या ठिकाणी साध्य करत असताना शाळा ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असते। अशा स्थितीमध्ये होता या संदर्भात शाळेचा सर्वांगीण विकास तर घडतोच आहे, उत्तम असे कौशल्यपूर्ण विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शाळेतून घडतच आहेत आणि घडणार आहेत याची शाश्वती सत्यात मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल। सांगायला मला खरंच अभिमान वाटत असतो की कोरोना सारख्या स्थितीमध्ये सुद्धा जिथे जग सगळीकडे थांबलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येत होतो आणि सगळीकडे या ठिकाणी संपलेल्या अवस्थेमध्ये चित्र आपल्याला भासत होतो, अशा या स्थितीमध्ये शाळा ही जागली पाहिजे, शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासाच्या रूपाने जगले पाहिजे, त्यांची ज्ञानसाधना सतत सुरू राहिली पाहिजे या विचाराने सदैव प्रेरित असणारे, त्यासाठी सदैव प्रयत्न करणारे सरांनी कोरोना सारख्या काळामध्ये महामारीच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं अभ्यासाशी ज्ञानाशी घनिष्ठ नातं जोडून दिलं ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमाने। सांगायला अभिमान वाटतो की जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये एकमेव अशी शाळा ठरते की ऑनलाईन सारख्या काळामध्ये कोरोना सारख्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थीच नव्हे तर शहरी भागातले आणि ग्रामीण भागातले जवळपास सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मग ते लहान छोटी बालके असो की दहावी नववीचा विद्यार्थी असो अशा सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी जीवन ठेवण्याचं काम आणि अद्यावत शिक्षण या काळात सुद्धा देण्याचं एक मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी जळ या कार्यासाठी त्यांनी साध्य घेतली आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड विद्यार्थ्यांना सुद्धा या काळामध्ये घडून दिलेली आहे। हा एक आजच्या काळातला एक अभिमानी असा सुद्धा पराक्रम आपल्याला म्हणता येईल। शाळेच्या संदर्भात नेहमी म्हटलं जात असतं की सर्वांगीण विकास शाळेमधून घडवला जात असतो, पण त्याला जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत असेल तर खूप महान त्याला कार्य आपल्याला म्हणता येईल आणि तेच कार्य या ठिकाणी या रोड सेंटर या शाळेने केलेले आहे। आणि म्हणूनच सांगायलाही अभिमान वाटतो ग्रामीण भागातील शहरी भागातले जेवढे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि त्यांच्या रूपाने उत्तम प्रकारचे ज्ञान साधना त्यांनी या ऑनलाईन काळामध्ये सुद्धा साधलेली आहे, ग्रहण केलेली आहे। आणि यासाठी सदैव प्रयत्न करणारे आमच्या शाळेच्या प्राचार्या माननीय सोरासोनी मॅडम या सदैव ध्येयाने प्रेरित असायच्या की सदैव विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा यासाठी ते सदैव झटत असतात आणि त्यासाठी आणखी महत्वपूर्ण कार्याचं योगदान देणारे म्हणजे माझे सहकारी सगळे शिक्षक शिक्षकवृंद ज्यांनी ऑनलाईन काळामध्ये ऑफलाईन काळामध्ये या शाळेच्या योगदानामध्ये मोलाचा हातभार लावलेला आहे। म्हणून त्यांच्या या महत्वपूर्ण अशा कार्याला आणि स्पेशली या संस्थेचे चेअरमन माननीय श्रीमती बोरा सर आणि संस्थेच्या प्राचार्या सुनी मॅडम यांना माझा मानाचा खरंच सलाम आहे की ज्यांनी एक महत्वपूर्ण कार्य या ज्ञान साधनेच्या रूपाने करून दाखवलेले आहे। याची प्रचिती म्हणून आजचीच एक उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याच त्याची रेसिडेन्शियल स्कूल निर्माण झालेली आहे आणि हाच एक शाळेचा खरा मोठा